पोहरादेवी येथे ओबीसी जागर यात्रेचा समारोप आहे। भाजपचे राज्यभरातील ओबीसी नेते या ठिकाणी आलेले आहेत। माझ्यासोबत अशोक जीवतोळे जी आहेत। सर, काय सांगणार, आज महत्त्वाचा दिवस, पोहरादेवीत सभा होते देवेंद्र फडणवीस यांची। 2 ऑक्टोबरला सुरू झालेली ओबीसी जागर यात्रा भारतीय जनता पक्षातर्फे ओबीसी मोर्चातर्फे आज समारोप या ठिकाणी होणार आहे पोहरादेवीला। आणि यामध्ये मुख्य म्हणजे आदरणीय फडणवीस साहेब असल्यामुळे ओबीसीच्या हिताचे काही निर्णय या ठिकाणी ते घोषित करू शकतात अशी आम्हाला खात्री आहे। कसं बघता इकडे एकूणच ओबीसी हा कोर वोटर राहिलेला आहे भाजपचा, विदर्भात ओबीसी मतदारांची संख्या जास्त आहे, आणि ही जागर यात्रा याच्यामध्ये सुरुवातीपासून ओबीसी समाज हा भाजपाशी जुडलेला होता। आणि जेवढे काही निर्णय ओबीसीच्या संदर्भात झाले आहे, एकतर केंद्र सरकारमध्ये मोदी साहेबांच्या सरकारने घेतले आहे आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र साहेबांच्या सरकारने घेतलेले आहे, त्यामुळे ओबीसी समाज हा नेहमीच भाजपाच्या पाठीशी उभा राहिला आहे। किती लोक आजच्या सभेला तुम्हाला वाटते अपेक्षित आहेत? 1,00,000 लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच 1,00,000 लोक आजच्या सभेला येतील अशी अपेक्षा आहे असं म्हणतायत भाजपचे ओबीसी नेते अशोक जीवतोळे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।